हॅलो फ्रेंड्स आ वेलकम यू ऑल मी अनुप नागपुरे आणि आपण स्टडी करतोय ब्रिज इंजिनिअरिंग आजपासनं हा पहिला व्हिडिओ आहे आपला ब्रिज इंजिनिअरिंगचा आता बघा ज्यावेळेला आपण ब्रिज इंजिनिअरिंगला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसोबत रिलेट करतो त्यावेळेला मोस्ट ऑफ द टाईम स्टुडंटच्या माइंडमध्ये काय येतं की ब्रिज इंजिनिअरिंग खूप कमी मागचा असेल ह्याचा इम्पॅक्ट जो आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हा फार कमी असतो किंवा हा सब्जेक्ट टफ आहे म्हणून बरेचदा मुलं काय होतं की हा सब्जेक्ट या सब्जेक्टला स्किप करतात खरंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जर का विचार केला तर ब्रिज इंजिनिअरिंग मला तरी वाटते की खूप इम्पॉर्टंट आहे आणि यापेक्षा दुसरा इझी सब्जेक्ट नाही आहेत ओके कारण कसं आहे वे ऑफ अंडरस्टँडिंग आणि वे ऑफ टीचिंग या दोनमधला जो काही फरक आहे तो जर का सोबत आणला तर हा सब्जेक्ट जो आहे यापेक्षा दुसरा इझी सब्जेक्ट तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मिळणार नाही म्हणून मला वाटते की ब्रिज इंजिनिअरिंग हा तुम्ही प्रॉपरली स्टडी करून घ्या आणि तो जो डिफरन्स आहे द वे ऑफ टीचिंग आणि वे ऑफ अंडरस्टँडिंग या दोनमधला जो डिफरन्स आहे तो आपण काय करू कोलॅबरेट करूया सोबत आणूया आणि तो मिक्स करून सोबत चालूया जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम होणार नाही लक्षात येत आहे प्रॉपर अंडरस्टँडिंग ठेवा मी प्रॉ प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रॉपरली स्टडी करून देतो आहे प्रत्येक गोष्ट प्रॉपरली समजून सांगतो आहे त्यानंतरच तुम्हाला बघा ब्रिज इंजिनिअरिंग जो आहे तो कसा वाटतो ओके okay, तर बघा ब्रिज इंजिनिअरिंगचा जर का विचार करतोय ओके okay, कर आता ज्या वेळेला आपण ब्रिज इंजिनिअरिंगला स्टडी करूया त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की नंबर ऑफ क्वेश्चन्स तर आतापर्यंतचे जे ऑब्झर्वेशन आहे की यामध्ये काय की नियर अबाउट नाईन क्वेश्चन विचारले जातात सो नाईन क्वेश्चन विचारले जातात आणि सोबत मार्क्स काय की मल्टिप्लाइड बाय टू म्हणजेच काय एटीन मार्क्सला सो ऑबियसली एम पी एस सी जर का विचार केला तर नाईन इन्टू टू एटीन मार्क्स म्हणजे हा छोटा सब्जेक्ट नाही आहे एग्री हा काही छोटा सब्जेक्ट नाही आहे नाईन इन्टू टू एटीन मार्क्स मी तुम्हाला लास्ट टाइम पण एकदा एस्टिमेटिंग कॉस्टिंगच्या लेक्चर घेताना समजून सांगितलेलं होतं की कोणताच सब्जेक्ट हा छोटा नसतो ज्यावेळेला आपण एम पी एस सी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा ज्या वेळेला विचार करतोय त्यावेळेला कोणताही सब्जेक्ट हा छोटा नसतो सर्व सब्जेक्ट सारखे आहेत कारण एम पी एस सीची एक्झाम ज्या वेळेला किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या वेळेला आपण प्रिपेअर करतो त्यावेळेला आपण एक 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 मार्क्सचा विचार करतोय कारण ज्यावेळेला निगेटिव्ह मार्क्स सिस्टीमचा आपण बघतोय तर त्यावेळेला ती वन फोर्थ असते आणि वन फोर्थ म्हणजे काय तर बघा किती छोटं एक वन फोर्थ टोटल मार्क्सचा वन फोर्थ म्हणजे त्याचा कॉर्टर पार्ट जो आहे याला आपण डिडक्ट करायला बघतो ज्या वेळेला असा पार्ट आपण डिडक्ट करायचा विचार करतो सपोज टू बी टू मार्क्सचा एक क्वेश्चन म्हणजे असा वन फोर्थ जो झाला आहे तो झाला पॉईंट फाईव्ह बरोबर आहे ना हा काय झाला पॉईंट फायू मग जर का या पॉईंट फाईव्ह मार्क्सचा निगेटिव्ह मार्क्ससाठी आपण विचार करतोय पॉईंट साठी तर मग दोन मार्क्ससाठी मार्क 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 का बरं नाही आणि हा टोटल सब्जेक्ट तर एटीन मार्क्सचा झाला आहे टोटल सब्जेक्ट कितीचा एटीन मार्क्सचा झाला आहे म्हणजे आपल्याला टोटल सब्जेक्ट किती सब्जेक्ट मार्क्ससाठी घेऊन जायचा आहे एटीन मार्क्ससाठी आणि एटीन मार्क्स काही कमी नाही आहेत जर का तुम्ही एका निगेटिव्ह एक आन्सर चुकतं आहे म्हणजे एक निगेटिव्ह मार्क्स सिस्टम जर का तुम्ही कॅरी करत असाल पॉईंट फाईव्ह तर हा अठरा मार्क्स त्यापेक्षा तर कितीतरी मोठा आहे त्यामुळे आपण त्याचा विचार करायला पाहिजे आणि एक डोक्यातनं काढून टाका की ब्रिज इंजिनिअरिंग हा टफ आहे किंवा त्याचा इम्पॅक्ट फार कमी असतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जर का तुमचं असं डोक्यात असेल तर प्लीज ते काढून टाका थोडं बाहेर ठेवा अशा पद्धतीचं काही नाही ब्रिज इंजिनिअरिंग हा अतिशय सोपा सब्जेक्ट आहे जर का तुमची अंडरस्टँडिंग लेवल आणि टीचिंग लेवल जर का मिक्स होत असेल समजत असेल तर तो सब्जेक्ट फार इझी होईल ओके आणि मी टोटल जो काही ब्रिज इंजिनिअरिंग आहे हा मोस्टली आठ पार्टमध्ये डिवाईड करणार आहे एकदम आठ पार्टमध्ये त्याच्यानंतर सब टाईप भरपूर राहतील पण बेसिक जे पार्ट आहे ह्या आठ पार्टमध्ये आपण काय करणार आहे ब्रिज इंजिनिअरिंगला डिवाईड करणार आहे मग हा जो ब्रिज इंजिनिअरिंग आहे तुम्ही लोक वाटत असेल तर मग तो तुम्ही जेईसाठी यूज करा किंवा एईसाठी यूज करा सांगायचं झालं तर मी काय करतो मेन्स इंजिनिअरिंग जे सर्व्हिसेस आहे त्यामध्ये तुम्ही कंप्लीट केलं जाईल एमई एस मध्ये त्यानंतर हाच पार्ट तुम्ही डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी जे झेड पी त्यानंतर नगरपरिषद परिषद कोणत्या एक्झामसाठी तुम्ही काय करू शकता हा यूज करू शकता म्हणजे ब्रिज इंजिनिअरिंग काय तर हा तुम्हाला इथे जो मी स्टडी करून देईल किंवा मी जो समजून देईल तुम्ही कोणत्याही एक्झामला हा अप्लाय करू शकता त्यामुळे ब्रिज इंजिनिअरिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि आपण जो स्टडी करणार आहोत एकदम इझी वेने स्टडी करू जेणेकरून खूप चांगल्या पद्धतीत तुम्हाला समजायला मिळेल लक्षात येत आहे तर पहिल्यांदा बघूया की याचे कम्पोनंट्स कोणते कोणते आहेत बेसिक कंपोनंट काय आहेत किंवा यामध्ये काय काय विचारलं जाणार आहे किंवा कोणते कोणते मला बेसिक पार्ट काय आहे किंवा सिलेबस काय हे आपण आता बघूया ओके त्यामुळे प्लीज सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या ब्रिज इंजिनिअरिंग हा टफ नाही आहे एकदम इझी सब्जेक्ट आहे खूप जास्त इझी आहे आणि इझी कसा आहे तर तो तुम मी तुम्हाला सांगतो तु। ओके तर बघा सिलेबस ऑफ ब्रिज इंजिनिअरिंग तर बघा जो सिलेबस आपण बघणार आहोत जो सिलेबस आपण बघणार आहोत यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय की इंजिनिअरिंगमध्ये का जो सिलेबस आपण स्टडी करतोय तो मी आठ पार्ट्समध्ये डिवाईड केला आहे जसं डिवायडेड द टोटल सिलेबस टू द एट पार्ट्स त्यामध्ये जो पहिला जो पार्ट आहे इंट्रोडक्शन बघा मी तुम्हाला इम्पॉर्टन्स पण सांगतो की कोणत्या टॉपिकला किती इम्पॉर्टन्स द्यायचा आणि किती नाही त्यावरनं बघूया ॲक्च्युली सांगायचं झालं तर आठही टॉपिक जे आहे इम्पॉर्टंट आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आठही टॉपिक काय इम्पॉर्टंट आहे खूप जास्त इम्पॉर्टन्स आपण या आठवे टॉपिकला देणार आहोत ओके पण त्यामधला जो पहिला जो आहे इंट्रोडक्शन हां इंट्रोडक्शन जो आहे यामध्ये आपण काय बघणार आहे की ब्रिज काय असतो वॉट इज बाय ब्रिज म्हणजे ब्रिजच्या काय काय कंडिशन्स असतात ते आपण यामध्ये स्टडी करणार आहोत सोबत आपण याचे कम्पोनंट्स काय असतात याचे कंपोनंट्स का याचे काही व्हेरियस टर्म्स काय असतील त्यानंतर याचं क्लासिफिकेशन याचे टाईप्स कोणते कोणते आहेत यामध्ये काय की याचे इंट्रोडक्शन मध्ये काय बघणार आहे की ब्रिजचे काही क्लासिफिकेशन्स आहेत काही टाईप आहे त्यानंतर आयडेंटिफिकेशन काय काय आहेत इंट्रोडक्शन मध्ये काय याचे आयडेंटिफिकेशन काय काय आहे आणि याचे आय एस कोड आणि आय आर सी कोड इंडियन रोड काँग्रेसने काय कोड्स दिले आहेत ते पण आपण स्टडी करणार आहोत मध्ये म्हणजे सांगायचं झालं तर हा जो मेन पार्ट आहे इंट्रोडक्शनचा त्यामध्ये त्याचे सहा सब सुद्धा मिळतील तुम्हाला ओके सो हा झाला इंट्रोडक्शन आणि मोस्ट ऑफ द टाइम जो क्वेश्चन विचारला जाता तो इंट्रोडक्शनवर विचारला जाते ओके ज्याचे आयएस कोड आणि आय आर कोड हे इम्पॉर्टंट आहे इंट्रोडक्शनमध्ये सोबतच याचा आयडेंटिफिकेशन क्लासिफिकेशन ह्या सुद्धा गोष्टी इम्पॉर्टंट आहे ओके तर हा झाला पहिला पार्ट इंट्रोडक्शनचा त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट येतो तो येतो सिलेक्शन ऑफ साइट अँड प्लानिंग ज्यामध्ये टाईप्स ऑफ सर्वे आपण बघणार आहोत कोणत्या कोणत्या टाईपचे सर्वे बघणार आहोत त्यानंतर सिलेक्शन ऑफ साईट कुठे राहील प्लॅनिंग कसं करायचं ह्या सर्व गोष्टी ज्या या सेकंड पार्ट एपमध्ये सिलेक्शन ऑफ साईटमध्ये बघणार आहोत त्यानंतर जो येतो ब्रिज हायड्रोलॉजी ब्रिज हायड्रोलॉजी माझ्या ऑब्झर्वेशननुसार जर का बघायचं झालं तर ब्रिज हायड्रोलॉजी हा जो टॉपिक आहे हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे मोस्ट ऑफ दी टाइम तुम्हाला जेवढे क्वेश्चन येतील म्हणजे जवळपास मी जे सांगितले होते की नाईन क्वेश्चन त्यातले दोन क्वेश्चन तरी यावर राहील लक्षात ठेवा टू क्वेश्चन्स यावर असतील कुठे ब्रिज हायड्रोलॉजीवर सो so, ब्रिज हायड्रोलॉजीमध्ये काय काय येतील तर ब्रिज हायड्रोलॉजीमध्ये सगळ्याच टाईपचे काय जेवढे काही ऑबस्टॅपल ज्यामध्ये पास केले जातील त्या तुम्हाला ब्रिज हायड्रोलॉजीमध्ये बघायला मिळेल ओके ज्या वेळेला आपण याला स्टडी करूया त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर इथं स्टँडर्ड लोडिंग फॉर द ब्रिज यावर एक क्वेश्चन तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बघायला मिळतो ओके वन क्वेश्चन स्टँडर्ड लोडिंग ऑन ब्रिज तर काय Uh, नंबर ऑफ लोड जे आपण जसं की पॉइंट लोड आहे यू डी एल आहे तसंच ना मोस्ट ऑफ दी टाईम एसेंट्रिक लोड जे आहेत हे आपल्याला ब्रिजवर बघायला भेटतं तर त्या स्टँडर्ड्स लोड काय आहेत ब्रिजवरचे ते तुम्हाला बघायला मिळतील किंवा स्टडी करायला मिळेल या स्टँडर्ड लोडिंग फॉर ब्रिजमध्ये त्यानंतर बिल्डिंगचे जसे आपण दोन टाईपचे स्ट्रक्चर स्टडी करतोय जसं की सुपर आणि सब म्हणजे प्लिंथ किंवा ग्राउंडच्या वरचा सुपर आणि त्याच्या खाली जो काही सब आहे तसेच ब्रिजला सुद्धा दोन स्ट्रक्चर आपण बघतोय जसं की ब्रिजमधला पहिल्यांदा बघतो सुपर स्ट्रक्चर आणि नेक्स्ट पार्ट आहे सबस्ट्रक्चर हे दोन टॉपिक मी वेगवेगळे कारण की याचा स्वतःचा जो इम्पॅक्ट आहे हा एक वेगळा आहे आणि हा एक वेगळा आहे ऑलमोस्ट यावर एक क्वेश्चन असतो ओके आणि यावर एक क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स ब्रिजच्या काही मेथड्स आहेत कन्स्ट्रक्शनच्या आणि त्याचा मेंटेनन्स काय हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे पण आतापर्यंत यावर कोणताही क्वेश्चन विचारला गेला नाही आहे ओके यावर कोणताही एक क्वेश्चन विचारला गेला साईट सिलेक्शन प्लॅनिंग यावर एक क्वेश्चन येतो सॉरी मी विसरलो आणि यावर दोन क्वेश्चन्स येतात ओके सो दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एक क्वेश्चन येतो टेस्टिंग अँड स्ट्रेंथनिंगवर नाही होऊ शकता आतापर्यंत मेथड अँड कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्सवर क्वेश्चन विचारला नाही पण याचा अर्थ असा नाही की विचारणारच नाही चान्सेस आहेत की या एक्झाममध्ये येणाऱ्या एक्झाममध्ये मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्सवरच न्यूमेरिकल विचारेल चान्सेस आहेत सो कीप इन माइंड ओके तर हे एट बेसिक्स पार्ट आहे ज्यामध्ये आपल्याला टोटल ब्रिज इंजिनिअरिंग स्टडी करायचं आहे ओके त्यामधला पहिला जो होता तो इंट्रोडक्शन आहे सेकंड आहे सिलेक्शन ऑफ साईट अँड प्लानिंग नेक्स्ट आहे हायड्रोलॉजी त्यानंतर आहे स्टँडर्ड लोडिंग फॉर द ब्रिज त्यानंतर आहे ब्रिज सुपरस्ट्रक्चर त्यानंतर आहे ब्रिज सबस्ट्रक्चर अँड अप्रोचेस त्यानंतर आहे मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स आणि लास्ट आहे टेस्ट टेस्टिंग अँड स्ट्रेंथनिंग ब्रिजची स्ट्रे टेस्टिंग कशी झाली केली जाते आणि त्याला स्ट्रेंथनिंग कसं केलं जातं हे तुम्हाला या लास्ट पार्टमध्ये बघायला मिळेल याच्यात काही डेफिनेशन्स आहेत काही तुम्हाला त्याच्यात प्रॅक्टिकल्स परफॉर्मिंग करावं लागतील जे की प्रॅक्टिकलचे काही कंडिशन्स असतात किंवा जे स्टँडर्ड लोड जे आहेत ते तुम्हाला सॉरी स्टँडर्ड टेस्ट आहे त्या तुम्हाला बघायला मिळेल यामध्ये त्यानंतर त्याचं ते स्ट्रेंदनिंग कसं केलं जातं हो। जर काही जुना ब्रिज असेल किंवा ओल्ड ब्रिजेस आहेत तर हे याचं स्ट्रेंधनिंग केलं जातं हे कसं केलं जातं ते आपण लास्ट पार्टमध्ये बघणार आहोत टेस्टिंग आणि स्ट्रेंथनिंगमध्ये ओके एकदम सिम्पल सिलेबस आहे आठ बेसिक चॅप्टर आपल्याला स्टडी करायचे आहे हे एवढे चॅप्टर स्टडी करा अठरा मार्क्स तुमचे ओके ओके लक्षात घ्या खूप जास्त कठीण नाही आहे एकदम सिम्पल सिलेबस आहे एकदम सिंपल, सिंपल पद्धतीत मी तुम्हाला समजून सांगणार आहे ओके कोणत्याही पद्धतीची भीती या सब्जेक्टविषयी मनात ठेवू नका प्रत्येक बीट आणि बीट टॉपिक आणि टॉपिक मी तुम्हाला इथे कवर करून देईन प्रत्येक बीट आणि बीट आणि टॉपिक आणि टॉपिक कवर करून देईल याची गॅरंटी माझी ब्रिज इंजिनिअरिंगविषयी जेवढी काही मनात भीती आहे डोक्यात तुमच्या टेन्शन आहे काढून टाका काहीच अर्थ नाही ओके सो दॅट बघा हे आठ चॅप्टर आपण स्टडी करणार आहोत त्यापैकी आज जो आपण स्टडी करतोय तो इंट्रोडक्शनचा जो टॉपिक आहे तो चालू करूया आज जो पहिला टॉपिक आहे सिलेबसचा इंट्रोडक्शन तो आपण चालू करूया एक लक्षात घ्या तुम्ही एम पी एस स्टडी करताय मी लास्ट टाईम पण तुम्हाला सांगितलं आहे की भरपूरदा अशा होत्या गोष्टी की आपण त्या गोष्टी स्किप करत जातो आणि नंतर वेळेवर काय होतं की एक्झाममध्ये त्याच गोष्टी विचारल्या जातात नंतर पस्तावल्यापेक्षा आज केलेलं बेटर आहे बरोबर आहे एक्झाम झाल्यावर पस्तावा केल्यापेक्षा आज ती गोष्ट परफॉर्म केली किंवा प कम्प्लीट केली ती बेटर असेल कधी पण त्यामुळे त्यावर फोकस करा इथं लक्षात सो लेट सी वी विल स्टार्ट द फर्स्ट चॅप्टर ओके सो लेट सी जो आपण सिलेबसमधला जो पहिला पार्ट चालू करतो इंट्रोडक्शन आता एक बघा सगळ्यात सिंपल सिम्पल की ज्यावेळेला आपण इंट्रोडक्शन बघू त्यावेळेला तुम्हाला खूप इझी वाटेल म्हणजे हा तुम्हाला समजून जाईल की डेप्थ किती आहे किंवा डीप आपल्याला किती जायचं आहे ओके आणि यावरनं तुम्हाला लक्षात येईल की पूर्ण सब्जेक्ट जो आहे याची स्ट्रेंथ काय असेल किंवा आपण याला जर का स्कीप करणार होतो हो, तर याला स्कीप न करण्यामागे किंवा करण्यामागे काय रिझन होतो तुमचं की हार्ड आहे किंवा इम्पॅक्ट नाही आहे तर इम्पॅक्ट मी तुम्हाला सांगितलं आहे की एटीन मार्क्स आहे जवळपास नऊ मार्क्स नऊ क्वेश्चन विचारणार आहेत एटीन मार्क्स त्यामध्ये आहेत आणि जर का सेकंड थिंग झालं आहे की खाड आहे तर तुम्हाला पहिल्याच तुमच्या इंट्रोडक्शनच्या बीटवरनं समजून जाईल मॉड्यूल नंबर वनवरनं समजून जाईल की कि हा किती इझी सब्जेक्ट आहे म्हणजे तुमच्या ज्या डोक्यातली जी शंका होती किंवा तुमच्या डोक्यातले जे डाऊट्स आहेत सब्जेक्ट टफ आहे वगैरे हा जो आहे हा तुमचा निघून जाईल ओके तर ह्या मॉड्युल वनमध्ये जो आपण पहिला पार्ट बघणार आहोत वन पॉईंट वनवर वन पॉईंट वनवर हा डेफिनेशन बघणार आहे काय बघणार आहे डेफिनेशन म्हणजे काय की व्हॉट uh, इज मिन बाय ब्रिज ब्रिज काय असते त्याचे uh, मध्ये काय काय कंडिशन्स असायला पाहिजे किंवा ब्रिजच्या काय काय प्रोविजन्स असतात ब्रिज कुठे कुठे आपण क्लासिफाय करायला पाहिजे किंवा कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे यामध्ये आपण डेफिनेशनमध्ये सगळं बघूया ओके त्यानंतर त्याचा सेकंड पार्ट येतो तो येतो वन पॉईंट मध्ये आपण बघणार आहोत कॉम्पोनंट्स ओके कॉम्पोनंट्स आता ज्या वेळेला कंपोनंट्स बघणार आहोत तर ब्रिजचे असे भरपूर सारे कॉम्पोनंट्स आहेत की तुम्हाला व्यवस्थित माहीत नसेल किंवा ते तुम्हाला क्लासिफाय करता येत नाही ओके किंवा भरपूर साऱ्या गोष्टी माहीत आहेत तुम्हाला काय आपल्याला काय माहीत आहे स्पॅन माहीत आहे गर्डर माहीत आहे अबुटमेंट माहीत आहे ह्या दोन चार गोष्टी माहीत आहेत पण असे भरपूर सारे पार्ट्स आहेत की एक्झाममध्ये त्यावरच नेमकं बोट ठेवलं जातं आणि अशाच वेळेला आपण ते पार्ट मिस करतोय सो आपल्याला एकही गोष्ट मिस न करता त्याचे सेकंड पार्टमध्ये आपल्याला वन पॉईंट टूमध्ये काय कंपोनेंट्स बघायचे आहेत त्यानंतर येतो त्याचा वन पॉईंट थ्री पार्ट वन पॉईंट थ्री ज्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर त्याच्या वेरियस टर्म्स आहेत कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत ते आपण बघणार आहोत okay. ओके त्याच्या भरपूर साऱ्या टर्म्स आहेत की ब्रिज जो आहे हा कोणत्या फॉर्ममध्ये असायला पाहिजे त्याच्या टर्म्स कोणत्या कोणत्या असतात किंवा त्याला क्लासिफाय कसं कसं केलं जाईल हे तर आपण पुढे बघूया तर हा जो वेरियस टर्म्स आहे आता बघा पहिला जो डेफिनेशन झाला की डेफिनेशनमध्ये आपण काय स्टडी करणार आहे की ब्रिज कशाला म्हणणार आहे ब्रिज काय आहे ब्रिजच्या काय कंडिशन्स असायला पाहिजे हे आपण डेफिनेशन्समध्ये बघणार आहोत त्यानंतर ब्रिज कुठे कन्स्ट्रक्ट करायचं हे आपण डेफिनेशन्समध्ये कव्हर केलं आहे कम्पोनट्समध्ये काय झालं आहे की जसं की दोन टाईपचे कंपोन्ट आपण बेसिकली बघतो एक सुपर आणि सब सोबतच एक ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर आहे किंवा ॲडजॉइनिंग एक मेंबर आहे तो आपण इथे बघणार आहोत सुपरस्ट्रक्चर सबस्ट्रक्चर आणि ॲडजॉईनिंग स्ट्रक्चर ओके कुठे कंपोनट्समध्ये तसंच व्हेरियस टर्म्समध्ये काय बघणार आहोत की आपण यामध्ये बघणार आहोत की ब्रिजशी रिलेटेड व्हेरियस टर्म्स कोणत्या कोणत्या येतात जसं की इफेक्टिव्ह स्पॅन झाला स्पॅन झाला त्यानंतर रिले अप्रोच काय आहे त्यानंतर अफ्लक्स काय आहे त्यानंतर फ्री बोर्ड काय आहे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे व्हेरियस टर्म ज्या आपण यूज करणार आहोत ब्रिजमध्ये ते आपण बघणार आहोत व्हेरियस टर्म्समध्ये ओके तर हा झाला थर्ड पार्ट व्हेरियस टर्म्स यानंतरचा जो मी बघतोय सोबतच अजून यामध्ये मी काय बघणार आहे टाईप्स ऑफ ब्रिज कोणते कोणते आहेत हे पण आपण यामध्ये स्टडी करणार आहोत लक्षात घ्या ओके त्यानंतर वन पॉईंट फोर मध्ये आपण काय करणार आहे क्लासिफिकेशन करतोय क्लासिफिकेशन ओके सो क्लासिफिकेशन अँड टाईप इथे पण बघूया अँड टाईप्स ठीक आहे ना तर ब्रिज हा कोणत्या कोणत्या पार्टमध्ये क्लासिफाय केला जातो त्याचे कोणते कोणते टाईप्स होते, होते। त्यानंतर ब्रिजचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस कोणत्या कोणत्या कंडिशनवर आपण त्याला क्लासिफाय करतो आणि ब्रिजला क्लासिफाय सुद्धा काही कंडिशन्स आहेत सगळ्याच ब्रिजला आपण ब्रिजच म्हणत नाही काहीला आपण कलवट म्हणतो मग कलवटमध्ये कोणते कोणते येतात तर बॉक्स आहे हे वगैरे असे नंबर ऑफ टाईप्स जे येतील त्याचे ते आपण बघणार आहोत ह्या सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत हे आपण क्लासिफिकेशनमध्ये बघणार आहोत ओके त्यानंतर त्यानंतर त्याचा सेकंड आहे आयडेंटिफिकेशन ऑफ ब्रिज ओके हा सेल आयडेंटिफिकेशन ऑफ ब्रिज ज्या वेळेला आयडेंटिफिकेशन ऑफ ब्रिज बघू आता बघा यामध्ये काय आयडेंटिफिकेशन ऑफ ब्रिजचा जर विचार करतो तर काय होतं की मोस्ट ऑफ दी टाईम आयडेंटिफिकेशन ऑफ ब्रिजमध्ये काय की ब्रिजला हे नंबरिंग केलं जातं बघा याला नंबरिंग केलं जातं कोणत्या बेसिसवर नंबरिंग केलं जातं की आय आर सीच्या बेसिसवर काय केलं जातं नंबरिंग केलं जातं इंडियन रोड काँग्रेसच्या बेसिसवर याला नंबरिंग केलं जातं आता नंबरिंग करण्यामागे काय उद्देश आहे तो सुद्धा लक्षात घ्या नंबरिंग करण्यामागे काय उद्देश आहे तो सुद्धा लक्षात घ्या नंबरिंग कशासाठी केलं जातं सगळ्यात इम्पॉर्टंट पाय की वेळेला याचं मेंटेनन्स वगैरे केलं जातं ब्रिजचं ज्या वेळेला मेंटेनन्स करतात त्यावेळेला काय की रिपेरिंग असतं किंवा मेंटेनन्स म्हणा त्यावेळेला काय आहे की ब्रिज आयडेंटिफाय व्हायला पाहिजे मेंटेनन्स करताना त्यासाठी काय आहे की इंडियन रोड काँग्रेसने एक प्रोव्हिजन प्रोव्हाइड केलं आहे त्यासाठी आपण आयडेंटिफिकेशन ऑफ ब्रिज आणि ते नंबरिंग कसं करावं कुठे केलं जातं त्यावरनं मेंटेनन्स कसं केलं जातं हे सगळं आपण कशात बघणार आहोत आयडेंटिफिकेशन ऑफ ब्रिजमध्ये लक्षात येतं हे झालं आहे आयडेंटिफिकेशन ऑफ ब्रिज आणि याचा लास्ट पार्ट बघणार आहोत आपण वन पॉईंट मध्ये आय आय एस कोड्स अँड आय आर सी कोड्स ओके की आय एस कोड इंडियन स्टँडर्ड आणि इंडियन रोड काँग्रेसमध्ये कोणते कोणते कोड्स आपण यामध्ये इन्वॉल्व्ह करतोय ते आपण स्टडी करणार आहोत लास्ट वन पॉईंट सिक्स पार्टमध्ये सो हे कोड जे आहे ते आपण यूज करतोय ब्रिजला डिझाईन करताना ब्रिजला क्लासिफाय करताना ह्या सर्व कोडचा आपण यूज करणार आहोत ओके तर हा झाला टोटल जो सिलेबस झाला हा झाला तुमचा मॉड्यूल वन इंट्रोडक्शनचा त्याआधी आपण काय बघितलं होतं तर त्याआधी आपण टोटल सिलेबस एकदा बघितला आहे ओके टोटल सिलेबस आपण स्टडी केला होता की आठ कॉम्पोनंट्समध्ये आपण टोटल ब्रिज इंजीनियरिंगला डिवाईड केला आहे सोबतच त्याचा पहिला जो मॉड्यूल होता इंट्रोडक्शन त्याला आपण सहा पार्ट म्हणजे डिझाईन केला आहे लक्षात येतंय आहे तर पहिला जो पार्ट आहे यामध्ये डेफिनेशन्स आपण चालू करूया इंट्रोडक्शनमध्ये काय करतोय मी डेफिनेशन चालू करतो आणि डेफिनेशन्समध्ये बघूया काय काय कंडिशन असतील सोबतच तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की सिलेबस जो आहे हा असाच घेईल मी यामध्ये एकही गोष्ट मिस करणार नाही एक एकही गोष्ट मिस होणार नाही सोबतच यामध्ये एकही गोष्ट सोडली जाणार नाही सोबत हा जो बीट आहे किंवा हा जो फॉर्म आहे हा असाच राहील मी असं करणार नाही डेफिनेशन नंतर आय एस कोड घेतला काय एस कोड नंतर वेरियस टर्म्स घेतल्या कंपनं नाही जो पहिला जो सिलेबस सांगितला आहे टोटल ब्रिजचा तो तसाच राहील वन बाय वन आणि इथे पण हा असाच राहील इंट्रोडक्शन कंपोनंट वेरियस टर्म्स क्लासिफिकेशन आयडेंटिफिकेशन कोड्स ओके तर हा असाच फॉर्मॅटमध्ये आपण याला स्टडी करणार आहोत ठीक आहे ना आय होप की तुम्हाला हे एकदम इझी वाटेल व्यवस्थित समजून घ्या आणि लक्ष द्या ठीक आहे तर डेफिनेशन्स काय आहे ते बघा पहिल्यांदा आता पहिला जो पार्ट आपण स्टडी करतोय तो स्टडी करतोय डेफिनेशन डेफिनेशन तो मैं डेफिनेशन का ब्रिज डेफिनेशन क्या पाजे इट इज अ स्ट्रक्चर विच स्ट्रक्चर विच प्रोवाइड अ पैसेज प्रोवाइड अ ओवर एन ऑबस्टैकल ओहर एंड ऑबस्टैकल विदाउट क्लोजिंग विदउट क्लोजिंग द वे ऑफ ऑबस्टैकल बी का संगत इट इज अ स्ट्रक्चर इट इज अ स्ट्रक्चर ब्रिज का एक स्ट्रक्चर है कसाटी विच इज यूज और विच प्रोवाइड्स अ पॅसेज एक पॅसेज तयार करून देतोय कुठे ऑबस्टॅकलला ऑबस्टॅकलला पण कोणत्या पद्धतीत त्या ऑबस्टॅकलचा जो वे आहे तो डिस्टर्ब न करता त्याला क्लोज न करता फॉर एन एक्झाम्पल फॉर एन एक्झाम्पल एक रिवर आहे ही रिवर आहे बघा ही रिव्हर ह्या फॉर्ममध्ये फ्लो होत आहे ओके सपोज दिस इज द रिवर ही काय झाली एक रिवर झाली आता या कंडिशनमध्ये जर का तुम्ही विचार केला एक दोन मिनिट मी तुम्हाला नंबर ऑफ पेन्सच्या शेडमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो ठीक आहे ना हां चला बघा ही रिवर आहे आता हिचा जो पात आहे हा इथे असा झाला आहे पण मला एक नवीन पॅसेज तयार करायचा आहे ॲक्च्युली वे इथे मला तयार करायचा आहे रिवरच्या कोणत्याही फॉर्मला डिस्टर्ब न करता त्यावेळेला मी काय करतो इथून इथपर्यंत रोड आला आहे हा रोडवे आहे हा पण एक रोडवे आहे पण काय झालंय की जर का याला जर का कंबाईन करायचं असलं तर एक गोष्ट होईल की एक तर रिवर डिस्टर्ब होईल अदरवाईज रोडवे डिस्टर्ब होईल मग एक बेस्ट ऑप्शन काय आपल्याकडे की या दोन्ही गोष्टीला डिस्टर्ब न करता मी काय करतो इथे एक असा एक फॉर्मॅट स्ट्रक्चर तयार करतोय एक रिवर लेवलच्या वर किंवा बेड लेवलच्या वर अबो बेड लेवल म्हणजे ही जर का बेड लेवल असेल तर यापासून काही डिस्टन्सवर एक स्ट्रक्चर तयार करतो आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत ब्रिज म्हणणार आहोत यालाच आपण काय म्हणतो ब्रिज म्हणतो पण ही कंडिशन फक्त रिव्हरच्या मध्ये बघितली जाते का तर नाही ही फक्त फॉर्म मध्ये बघितल्या जाणार नाही तर मग इथे ऑबस्टॅकल इथे ऑबस्टॅकल कोण झालं रिव्हर झालं तर ऑबस्टॅकल इट माइट बी अ ऑबस्टॅकल काय काय असू शकतात लक्षात घ्या ऑबस्टॅकल हे ऑबस्टॅकल्स काय असू शकतात तर ऑबस्टॅकल्स हे काही पण असू शकतील दोन टाईपचे आपण ऑबस्टॅकल बघतोय पहिला तर बघतोय आर्टिफिशियल आणि सेकंड आहे नॅचरल दोन टाईपचे ऑबस्टॅकल आपल्याला बघायला मिळतील एक तर आहे आर्टिफिशियल आणि दुसरं आहे नॅचरल आता नॅचरलमध्ये कोण जातील तर रिवर इज द नॅचरल ऑबस्टॅकल बरोबर आहे ना जर का तुम्ही रिव्हरचा विचार करताय तर रिवरमध्ये आपण काय बघतोय की नॅचरल आय नॅचरल ऑफस्टायकल्स आहेत बरोबर आहे पण जर का आर्टिफिशियल बघायचे झाले तर बघा यामध्ये कोण चाललाय रिवर चाललाय बघा रिवर त्यानंतर येतो रोडवे रोडवे सांगतोय मी समजून ये त्यानंतर येतो कॅनल बरोबर आहे ना त्यानंतर येते रेल्वेज त्यानंतर नॅचरलमध्ये येईल व्हॅली ते फक्त मी एक कंडिशन तुम्हाला समजून सांगतोय किंवा फॉर्मॅट सांगतोय ओके की या या फॉर्मॅटमध्ये आपण काय करू शकतो की ब्रिजेस कन्स्ट्रक्ट करू शकतो आता बघा जसं रिव्हरचं मी तुम्हाला समजून सांगितलं रिवरचा फॉर्मॅट तुम्हाला समजून सांगितला तसंच काय होईल रोडवे आता बरेचदा आपण असं बघतोय की जे काही मेट्रो पोलिटिशियन सिटीज आहेत त्यामध्ये काय आहे की हा रोड इकडनं चाललाय आणि एक असा रोड तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे त्या वेळेला आपण काय करतोय की इथे एक या रोडच्या लेवलच्या वर एक फ्लायओव्हर म्हणा फ्लायओव्हर पण एक काय झाला इट इज द पार्ट ऑफ ब्रिज ओके तर आपण एक फ्लायओव्हर किंवा एखादा ब्रिज कन्स्ट्रक्ट करून त्या लेवलपेक्षा वर, लेवल वर दोन्ही वेजला अलव करता कोणालाही डिस्टर्ब न करता आपण एक कन्स्ट्रक्शन उभं करू शकतो रिवर रोडवे त्यानंतर कॅनल पण बघा कॅनलमध्ये आपण तुम्ही बघितलं तर सुपर पॅसेज वगैरे तुम्ही कन्स्ट्रक्ट करताय हे आपण काय आहे ते बघूया बघूया आरामात बग ठीक आहे ना टेन्शन घेऊ नका तर कॅनलमध्ये आपण काय करतो आहे की एखादा कॅनल खालनं चालला त्यावेळेला आपण एखादा इथे ब्रिज कन्स्ट्रक्ट करून त्याला एक, एक पाथ देऊ शकतो बरोबर आहे तो कॅनलचा फॉर्मॅट झाला त्यानंतर येतो रेल्वेज रेल्वे तर भरपूरदा बघतोय की रेल्वेचं तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल जंक्शन्स ओके की खालनं रेल्वे चालली आणि ब्रिज ब्रिजवरनं आपण काय करतो रोडवे प्रोव्हाइड करतो किंवा रेल्वे आणि रिवर पण कॉम्बिनेशन असू शकतं ठीक आहे ना आपण फक्त ऑबस्टॅकलच्या फॉर्मॅटमध्ये बघतोय सोबतच व्हॅल्यू दोन व्हॅल्यूला ज्या वेळेला एखाद्या ब्रिजने कन्स्ट्रक्ट केलं जातं जर का व्हॅली असेल आणि इथे ब्रिजनं कन्स्ट्रक्ट केलं जातं तर हे झाले ऑबस्टॅकल सो so, डेफिनेशन म्हणून मी काही लिहिली अ स्ट्रक्चर विच प्रोव्हाइड अ पॅसेज स्ट्रक्चर एखादा पॅसेज प्रोव्हाइड करतो पॅसेज प्रोव्हाइड करतो ओव्हर अँड ऑबस्टॅकल रिवर ऑब्स्टॅकल होती वर पॅसेज प्रोव्हाइड करतो विदाउट क्लोजिंग द वे ऑफ द ऑबस्टॅकल रिव्हरचा वे डिस्टर्ब न करता त्यावर ऑबस्ट्रॅकल प्रोव्हाइड करणं त्यावर सॉरी त्या ऑबस्टॅकलवर मात करणं किंवा तिथे एखादं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करणं कोणत्याही पद्धतीच्या वेला डिस्टर्ब न करता त्यालाच आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतोय ब्रिज अँड दिस इज द बेस्ट डेफिनेशन ऑफ द ब्रिज आय थिंक दिस इज द बेस्ट डेफिनेशन स्ट्रक्चर विच प्रोवाइड्स अ पॅसेज ओवर अँड ऑबस्टायकल विदाउट क्लोजिंग द वे ऑफ ऑबस्ट्रॅकल त्या ऑबस्टॅकलचा वे क्लोज न करता त्यावर पॅसेज प्रोव्हाइड करतो त्याला आपण ब्रिज म्हणतो मग ऑपस्टॅपल दोन टाईपचे असू शकतात इट माइड बी अ नॅचरल और ऑप आर्टिफिशियल तर जर का नॅचरलचा विचार केला तर बघा मी इथे लिहून देतो हा झाला रिवर नॅचरल त्यानंतर व्हॅली ही नॅचरल झाली आणि बाकीच्या ज्या दिसतात ते तुम्हाला आर्टिफिशियल दिसतात बघा हे बाकी कोण आहे हे आर्टिफिशियल आहेत आलंय लक्षात ह्या काय आर्टिफिशियल आहे आणि हे झालंय पहिला पार्ट मॉड्यूल वनचा वन पार्ट जो कम्प्लीट केला आहे ज्याला आपण इथे लिहून देतोय मी तुम्हाला हवं तर हा झाला वन पॉईंट वन ज्याला म्हणतो आपण डेफिनेशन्स हे काय झालं तुमच्या डेफिनेशन आणि त्या डेफिनेशनमध्ये काय तर ही झाली डेफिनेशन त्यानंतर हे ऑबस्टॅकल आणि या फॉर्मॅटमध्ये आपण काय ब्रिज कन्स्ट्रक्ट करतोय आय होप ही इंट्रोडक्टरी लेक्चर तुम्हाला आवडलं असेल जर का आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपल्या ॲपमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही डाउनलोड करा ठीक आहे ना भेटूया आपण पुढच्या लेक्चरला याच्यानंतरचे पार्ट्स घेऊ ठीक आहे थँक्यू सो मच Have a great day. Have a great time.